वृषिका कपालभाति बाह्य प्राणायाम उच्चाई अनुलोम विलोम भ्रामरी उद्गीतणी प्राणवध्यान। तर त्यापैकी पहिला प्राणायाम आहे वृषिका प्राणायाम। वृषिका प्राणायामला सुरुवात करायची आहे, तो प्राणायाम कसा करायचा? सर्वांनी आसन स्थिती घेतली आहे? आसन स्थिती घेतली सर्वांनी? त्यानंतर हाताची मुद्रा घेतली? हाताची ध्यान मुद्रा घ्या, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा, पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ बसून तुम्ही करा ना बंद। वृषिका प्राणायाम म्हणजे श्वास भरून घेणे आणि श्वास सोडून श्वास बाहेर टाकणे एवढंच करावं लागते। दीर्घ श्वास भरून घ्या, दीर्घ श्वास भरून घ्यायचा। माझ्याकडे बघा कसा श्वास भरून घेते मी। अशा पद्धतीने वृषिका प्राणायाम करायचा आहे। दीर्घ श्वास भरून घ्या, दीर्घ उच्चार बाहेर टाका, इतका श्वास भरून घ्यायचा की आपल्या शरीरात प्राणायाम आणि एवढा उच्चार बाहेर टाकायचा की आपल्या शरीरात एवढा भरून घ्यायचा की आपल्याला म्हणू शकतो नाही आणि एवढा बाहेर टाकायचा की आपल्या शरीरात शिल्लक राहणार नाही। ज्याप्रमाणे लोहार आपला भाता चालवतो मुलांनी करायचं आहे, बघायचं नाही। दीर्घ श्वास करून घ्या, दीर्घ श्वास करून घ्या, दीर्घ उच्छ्वास बाहेर टाका। 2 ते 4 सेकंदात श्वास भरून घेतला असेल तर 2 ते 4 सेकंदात उच्छ्वास बाहेर टाका। लोहार ज्याप्रमाणे आपल्या भात्यामध्ये भर भर हवा भरतो त्या पद्धतीने आपल्या फुफ्फुसामध्ये शरीरामध्ये श्वास भरून घ्यायचा आहे आणि उच्छ्वास बाहेर टाकायचा आहे। कमीत कमी 3 मिनिट व जास्तीत जास्त 5 मिनिट हा प्राणायाम करायचा असतो। वृषिका प्राणायाम, वृषिका प्राणायाम केल्याने आपले फुफ्फुसे कर्कट होण्यास मदत होते। ज्याप्रमाणे आपण फुग्यामध्ये हवा भरतो तेव्हा तो फुगा फुटतो, त्याचप्रमाणे आपण श्वास भरून घेतला की आपले फुफ्फुसे सुद्धा त्या फुग्याप्रमाणे फुटत आहे। हिवाळ्यात हा प्राणायाम जास्त करायचा असतो 5 मिनिट आणि उन्हाळ्यात कमी करायचा असतो। तुमचे कान माझ्या आवाजाकडे असू द्या आणि श्वास घेणे आणि उच्छ्वास बाहेर टाकणे ही क्रिया चालू ठेवा। आपला टाइमपास म्हणून करू नका। दीर्घ श्वास भरून घ्या, दीर्घ उच्छ्वास बाहेर टाका, त्याला म्हणताय वृषिका प्राणायाम। आपलं शरीर मागची मुलं बडबड करतायत त्याची लक्ष असू द्यावं। आपलं शरीर हे त्रिदोषाने बनलेलं आहे, वात पित्त आणि कफ। ते वात पित्त आणि कफ त्रिदोष समप्रमाणात ठेवण्यास मदत करते। त्याचबरोबर आपलं ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रित ठेवण्यास वृषिका प्राणायाम मदत करीत असतो। असा हा प्राणायाम आपण उन्हाळ्यात कमी व हिवाळ्यात जास्त करायचा असतो। कमीत कमी 3 व जास्तीत जास्त 5 मिनिट। आता पुढील प्राणायाम करा, डोळे उघडायचे आहेत। पुढील प्राणायाम करायचा आहे कपाल भाती प्राणायाम। कुठला करायचा आहे? कपाल भाती प्राणायाम। पहिला प्राणायाम कुठला होता? पहिल्या प्राणायामचं नाव काय आहे? वृषिका प्राणायाम। म्हणा वृषिका प्राणायाम। बरा जोराने आवाज नाही आला? काय करावं लागतं त्यामध्ये? हा व्हेरी गुड, श्वास भरून घेणे आणि उच्छ्वास बाहेर टाकणे। कारण तुम्हाला हे करायचे आहे त्यामुळे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। पहिला प्राणायाम कुठला आहे? वृषिका प्राणायाम। त्यामध्ये श्वास भरून घेणे आणि उच्छ्वास बाहेर टाकणे एवढीच क्रिया करावी लागते। दुसरा प्राणायाम आहे कपालभाती प्राणायाम। कुठला आहे? कपालभाती प्राणायाम। लक्षात ठेवायचा आहे 2 नंबरचा प्राणायाम कपालभाती प्राणायाम।
आता कपालभाती प्राणायाम कसा करायचा आहे? आसन किती सर्वांनी घेतलेली आहे? हाताची मुद्रा घेतलेली आहे? कपालभाती प्राणायाम कसा करायचा मी तुम्हाला करून दाखवते, नंतर तुम्ही करायचं आहे। कपालभाती प्राणायाम करीत असताना श्वास अजिबात घ्यायचा नाही, श्वास कंटिन्यू बाहेर टाकावा लागतो। काय करावं लागतो? बाहेर टाकावा लागतो। आता बाहेर टाकायचं म्हणजे कसं करायचं? लक्ष द्या इकडे काटेकोरपणे। आपल्या डोळ्यासमोर एखादी मेणबत्ती असली, पेटी मेणबत्ती, तर आपण काय करतो? ती जोराने तोंडाने फुंकर मारतो। मारतो ना फुंकर, मारून बघा बरं, मारून बघा करा। जोरात फुंकर मारायची, असं समजा पेटी मेणबत्ती आहे, असं मारा मारा। मग पोटाला झटका बसतो, तेव्हा पोटाला झटका बसतो ना, मग कंटिन्यू असे फुंकर मारा। आतमध्ये श्वास घेऊ नका, फक्त बाहेर घेऊ नका, असे खूप मारा कंटिन्यू। तुमच्या पोटाला झटका बसतो, हा, तर आता ही तोंडाने फुंकर न मारता नाकाने फुंकर मारायची आहे। कंटिन्यू मी बघा करून दाखवते। तुमचा तुम्हाला माझं खालचं पोट हलताना दिसत असेल, बघा माझ्या पोटाकडे लक्ष द्या खाली। हसायचं नाही, यामध्ये वेगळं काही नाही, रामदेव बाबा तुम्हाला करून दाखवतात, असं समजायचं की आपण शिकण्यासाठीच गेलो आहे। कंटिन्यू श्वास बाहेर टाकायचा आहे, बघा कंटिन्यू जेव्हा श्वास बाहेर टाकतो तेव्हा आपल्याला दोन उच्चवासानंतर आपोआप श्वास मिळत असतो। त्यामुळे घाबरून जाण्याचं काम नाही की मला श्वास मिळेल की नाही। जेव्हा आपण कंटिन्यू श्वास बाहेर टाकतो तेव्हा दोन उच्चवासानंतर आपल्याला आपोआप श्वास मिळत असतो। तेव्हा आपल्या नाकातून काय होते, गरम हवा आलेली जाणवते आणि आपल्या हाताची बोटं आपल्या नाकासमोर नेली तर आपल्या नाकातून गरम हवा आलेली आपल्या बोटांना जाणवेल। तेव्हा तो प्राणायाम सक्सेस झाला असा समजायचा। त्याला म्हटलेला आहे कपालभाती प्राणायाम। कुठला प्राणायाम आहे? मोठ्याने म्हणा, कपालभाती प्राणायाम। हा, जोर से बोलणे का आहे तर धीरेने बोलणे का। कपालभाती प्राणायाम करायचा आहे। तर आता कपालभाती प्राणायाम तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे ते सांगितलं मी, बरोबर आहे? तर करायचं आहे कंटिन्यू श्वास बाहेर टाकायचा, मी जास्त वेळ घेणार नाही कपालभाती प्राणायाम, कारण सुरुवातीला हा प्राणायाम कमी करायचा असतो। कमीत कमी 15 ते 20 दिवस हा प्राणायाम कमीत कमी 2 मिनिट करायचा असतो। आणि नंतर मात्र सवय झाल्यानंतर, मागच्या बाजूने आवाज येतो मुलांना? नाही ना, लाईट गेली वाटतं, आवाज येतो सर्वांना? लक्ष असू द्या, कमीत कमी 2 मिनिट करायचा असतो। आणि एकदाची सवय झाली की मग तो प्राणायाम आपण 1-1 मिनिटांनी वाढवायचा असतो। तर चला सर्वांनी ताट बसायचं आहे, कपालभाती प्राणायाम करायचा आहे, कंटिन्यू श्वास बाहेर टाकायचा आहे। आता मी तुम्हाला कसं करायचं ते सांगितलं। आपल्या डोळ्यासमोर एखादी पेटी मेणबत्ती आहे असं समजून आपल्याला ती नाकाच्या उच्चवासाने विझवायचं आहे असं गृहीत धरायचं आहे। कंटिन्यू श्वास बाहेर टाका, कपालभाती प्राणायाम। चला करूया सर्वांनी सोबत, नाकानी नाकानी डोळे उघडे ठेवले तरी चालेल, तोंड बंद ठेवा, तोंडाने नका करू, हा नाकाने श्वास बाहेर टाका। सेकंदाला 1 उच्चवास बाहेर टाकला। मुलांनी, मोठमोठ्या मुलांनी लक्ष द्यायचं आहे, छोटे मुलं लक्ष देत आहेत, मोठे मुलं मात्र टाइमपास करताना दिसत आहेत, असं करू नका। संधीचा फायदा घ्यायचा आहे, कंटिन्यू श्वास बाहेर टाका, कपालभाती प्राणायाम। तुमचे कान माझ्या आवाजाकडे असू द्यायचं आहे। कपालभाती प्राणायाम हा 2 शब्दापासून बनलेला आहे, कपाल आणि भाती। कपाल म्हणजे आपलं कपाळ आणि भाती म्हणजे मस्तक। भाती म्हणजे आभाळ उचा, तेच
असा हा आपल्या कपाळावर तेज आणणारा प्राणायाम आहे, म्हणून त्याला कपालभाती प्राणायाम म्हणतात। कपालभाती प्राणायाम आपण जेव्हा करतो